अकोल्यातील हरिहर पेठ भागामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। काल रात्री अकोला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 संशयितांना ताब्यात घेतलं। या संपूर्ण प्रकरणात एकूण 4 तक्रारी दाखल करण्यात आल्या। काल या भागामध्ये क्षुल्लक कारणावरून 2 गटात जोरदार राडा झालाय। यामध्ये एका ऑटोसह 4 दुचाकी जाळण्यात आल्या। या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले। यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अमोल गोगे यांचा समावेश आहे। घटनेनंतर हरिहरपेठ भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। सध्या हरिहरपेठ भागातील परिस्थितीचा आढावा घेतलाय उमेश अलोणे यांनी। अकोल्यातील ज्या हरिहरपेठ भागात काल रात्री राडा झाला होता त्याच हरिहरपेठ भागात आपण सध्या आणि हे चित्र पुरेसं बोलकं आहे की सध्या इथली परिस्थिती जी आहे ती संपूर्णपणे नियंत्रणात आहे। काल रात्रभर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवलं आणि जवळपास 50 जवळपास जे आहे ते संशयित ताब्यात घेतलेले आहेत। 4 गुन्हे दाखल झाले होते याच्यात एकूण आणि काल रात्रभर पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर आज इथली परिस्थिती आपण पाहतो की संपूर्ण व्यवहार जे आहे ते सुरळीत आणि दैनंदिन जे व्यवहार आहे ते चालू आहेत। पोलिसांनी कडक पहारा जो आहे तो या हरिहरपेठ भागात दिला होता। यासोबतच शहरातल्या इतर संवेदनशील भागातही मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त वाढवण्यात आली होती आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यासह अकोला पोलीस या संपूर्ण कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात काल रात्री सहभागी होते आणि सध्या संपूर्ण परिस्थिती जी आहे ती हरिहरपेठमधली ती संपूर्ण नियंत्रणात आहे आणि हरिहरपेठ भागात सध्या संपूर्ण शांतता आहे। उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।